नमस्कार मित्रांनो, वाचाल तर वाचा। प्रचंड वाचन आणि अभ्यासाच्या जोरावर कुमारी अंकिता नगर हिला खूप कमी वयामध्ये शास्त्रज्ञ होण्याचा मान। आतापर्यंत 10 पेटंट तिच्या नावावरती रजिस्टर आहेत आणि हो, तिला महाराष्ट्राची युवा रांचू म्हणून संबोधलं जातं। अशा या जबरदस्त व्यक्तिमत्वाच्या जीवनाचा प्रवास जाणून घेण्यासाठी आम्ही तिला आमच्या स्टुडिओ मध्ये आमंत्रित केलेलं आहे। नमस्कार नमस्कार नमस्कार, मी विशाल कांबळे आपलं सायन्स एक्सपर्ट चॅनल मध्ये खूप खूप सहर्ष स्वागत। थँक्यू। त्याचबरोबर आमच्या सहकारी शिक्षिका मनीषा कलशेट्टी मॅडम। मनीषा कलशेट्टी मॅडम अंकिताच्या जीवनाचा प्रवास जाणून घेतील। अंकिता नगरकर हिचं प्रथम या आभासी पटलावर मी सहर्ष स्वागत करते। आगतम स्वागतम सुस्वागतम। आज वाचन प्रेरणा दिन। भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करत असतो। तामिळनाडू मधील रामेश्वर या धर्मक्षेत्री जन्मलेले व सर्वसामान्य परिस्थितीमधून आपल्या कष्टाळू आणि प्रामाणिक व ध्येयासक्तीस पूर्ण करण्याची जिद्द बाळगणारे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या आत्मचरित्राने तमाम भारतीयांना प्रभावित केले। त्यांना आयुष्यात एकदा तरी भेटावे हे स्वप्न बाळगणारी व त्यासाठी प्रयत्न करणारी 16 वर्षाची जिज्ञासू संशोधक वृत्तीची कुमारी अंकिता अशोक नगरकर हिला संशोधनातील राष्ट्रीय इग्नाइट पुरस्कार मिळाला आणि तेव्हापासूनचा आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो आपल्याला कसा झाला आणि त्यासाठी मनमोकळे गप्पा मारण्यासाठी आपल्याकडे अंकिता नगरकर म्हणजेच आपल्या सर्वांची दीदी अंकिता दीदी आलेली आहे। त्यामुळे सायन्स एक्सपर्ट या शैक्षणिक युट्यूब चॅनलच्या आभासी पटलावर मी तिचं खूप खूप स्वागत करते। अंकिता, तुझं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद मॅडम। तू आमच्या युट्यूब चॅनलवर म्हणजेच या आभासी पटलावर आमच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना भेटण्यासाठी आलीस, त्याबद्दल परत एकदा तुझे स्वागत। मोद झाला मनमनाला सुवर्ण संधी लाभली, स्वागतमाला या कुमणांची कंठी तुमच्या अर्पली। स्वागतमाला या कुमणांची कंठी तुमच्या अर्पली। मनात येणारी लहानशी कल्पना देखील जिद्द व इच्छाशक्तीच्या जोरावर संशोधनात्मक रीतीने जगासमोर आणता येते हे आपल्या अंकिता दीदीने जगाला दाखवून दिलेलं आहे आणि संशोधनातील तिला नॅशनल इग्नाइट पुरस्कार मिळालेला आहे। आणि या संदर्भातच आपण जाणून घेणार आहोत। प्रथम मी जाणून घेणार आहे, मला जाणून घ्यायला आवडेल कारण आमचे सर्व विद्यार्थी सध्या शालेय शिक्षण घेत आहेत, तुझं शालेय शिक्षण कोठे पूर्ण झालं आणि त्याच्यानंतरचा पदवी आणि पदव्युत्तरचा प्रवास कसा झाला हे ऐकून घेण्यास आम्ही इच्छुक आहोत। माझं शालेय शिक्षण सेंट अर्सला हायस्कूल निगडी येथे झालं। त्यानंतर 11वी 12वी माझं ज्युनियर कॉलेज श्री म्हाळसाकांत विद्यालय इथे झालं आणि माझं कम्प्युटर इंजिनिअरिंग मी कम्प्लीट केलेलं आहे आणि नुकतंच माझं MBA सुद्धा कम्प्लीट झालेलं आहे। तर अकॅडमिक क्वालिफिकेशन आहे। इतके तिच्या कर्तृत्व मुकुटामध्ये अनेक हिरे बसवलेले आहेत हे तुम्हाला मी आता काही थोडी माहिती सांगणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला कळेल। कुमारी अंकिता अशोक नगरकर BE कॉम्प्युटर झालेला आहे, MBA झालेला आहे हे तिने आताच सांगितलं। लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिच्या पहिल्या संशोधनाची दखल घेतलेली आहे। जवळजवळ 65 पुरस्कारांची ती मानकरी आहे। 500 व्याख्यान तिने शाळा कॉलेज मल्टीनॅशनल कंपनी इथं दिलेली आहेत आणि आज तागायत हे काम तिचं सुरू आहे। सकाळ यंग इन्स्पायरेट नेटवर्कवर महामंडळावर तिची मंत्री म्हणून निवड झालेली आहे, म्हणजे सामाजिकतेचं ही भान तिनं ठेवलेलं आहे। नेहरू युवा केंद्रामध्ये सुद्धा युथ डेव्हलपमेंट साठी तिची निवड झालेली आहे। ह्या सगळ्या गोष्टी अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे व्यक्तिमत्वच आहे तिचं आणि या सगळ्या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं की ती संशोधन क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये पुढे आहे। आणि अजूनही यालाच जोड देणारी अजून एक गोष्ट आहे, म्हणजे तिनं याच बुद्धिमत्तेचा वापर मॉडेलिंग क्षेत्रातही केलेला आहे। पर्यावरण सखी पुरस्कार,
सखी सौंदर्यवती पुरस्कार, मिस इंडिया पुरस्कार तिला मिळालेला आहे. आणि सगळ्यात प्रथम मला जाणून घ्यायला आवडेल की तिची आई, तिचे बाबा, तिचे आजी आजोबा आणि तिची मोठी बहीण म्हणजे तिची पूर्ण फॅमिली तिच्या संशोधनासाठी कशा पद्धतीनं उभी राहिली. कारण आम्हाला माहिती आहे की तिचे बाबा ही वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत, आजोबा ही मुख्याध्यापक होते, यांची साथ तुला संशोधनासाठी कशी मिळाली? आपण जेव्हाही कुठली एखादी नवीन गोष्ट करायला जातो तर एक सपोर्ट आपल्याला खूप गरजेचा असतो, मोटिवेशन लागतंच आपल्याला, आणि ते वेळोवेळी मला घरातून मिळत गेलं. माझे वडील स्वतः शास्त्रज्ञ आहेत तर त्यांनी सुद्धा तो एक सायंटिफिक अप्रोच, रिसर्च ओरिएंटेड अप्रोच माझा डेव्हलप केला. पेटंट ही एक खूप नवीन फील्ड आहे तर याविषयी खूप लहान वयातच मला इंट्रोडक्शन झालं या फील्ड विषयी. आणि नक्कीच ज्या काही कल्पना माझ्या मनात आल्या तर त्याला मोटिवेट करूनच कायम मला सपोर्ट मिळत गेला घरातून. आणि त्या दृष्टिकोनातून मी विचार करू लागले आणि म्हणूनच आता सध्या माझ्या नावावर 10 पेटंट रजिस्टर्ड आहेत. मी 10 वेगळे शोध सुद्धा लावलेले आहेत. सो डेफिनेटली माझ्या आत्ताच्या सक्सेसमध्ये माझ्या घरातल्यांचा सपोर्ट किंवा घरातल्यांचा जे काही मार्गदर्शन मला मिळालं तर इट इज रिअली वर्थ इट. आणि त्यामुळेच आज मी हा सक्सेस अचीव्ह करू शकले असं मला वाटतं. नेहमीच तुझ्या पाठीशी तुझ्या घरातले सर्वजण असतात. दीदीच्या पहिल्या संशोधनाची इत्यंभूत माहिती या पुस्तकामध्ये आहे आणि आज वाचन प्रेरणा दिनानिमित्तच आपण इथं आलेलो आहोत. डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या अग्निपंख या पुस्तकापासूनच तिनं प्रेरणा घेतलेली आहे आणि या पुस्तकामध्ये सुद्धा तिनं तिचा पहिला संशोधनाची पूर्णपणे इत्यंभूत माहिती दिलेली आहे. आणि या पुस्तकाच्या अंतरंगाविषयी जाणून घ्यायला मला आवडेल. पुस्तकाचं नाव आहे माझ्या अंकिताचा शोध. लेखिका आहेत सुनीता अशोक नगरकर. सांगायलाही आनंद वाटतो की या पुस्तकाची लेखिका माझी आई सुनीता नगरकर ही आहे. आणि या पुस्तकात माझा संपूर्ण संशोधनातला प्रवास त्यात लिहिलेला आहे. त्याचबरोबर पेटंट म्हणजे काय किंवा पेटंट विषयी अगदी बेसिक माहिती साध्या सोप्या शब्दात त्यात लिहिलेली आहे. हे पुस्तक नक्कीच शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, प्रत्येक माणसाला उपयुक्त आहे. आणि सांगायला अभिमान वाटतो की या पुस्तकाच्या जवळपास 10,000 वर कॉपीज विकल्या गेलेल्या आहेत आणि लवकरच एक थर्ड एडिशन मार्केटमध्ये येत आहे. सो डेफिनेटली हे पुस्तक वाचून अनेक विद्यार्थी मोटिवेट झाले, त्यांनी त्यांच्या नावावर पेटंट्स फाईल केले, त्याचबरोबर पेटंटचा फायदा सुद्धा त्यांना मिळतोय. सो येस, डेफिनेटली इट्स अ ग्रेट अचीवमेंट. आणि माझा हा जो संशोधनातला प्रवास होता तोही लोकांपर्यंत खूप छान पद्धतीने पोहोचला. वाचन संस्कृती घरोघरी, तिथे फुले ज्ञान पंढरी. पुस्तके वाचून मिळते ज्ञान, ज्ञानासह समाजाचे भान, ज्ञानासह समाजाचे भान. आणि म्हणून आपले संशोधन पुस्तक रूपामध्ये आणण्याचं सर्व श्रेय जातं अंकिताची आई सुनीता अशोक नगरकर यांना. खरंच, कारण मिळालेलं ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा एक समाजसेवाच आहे. आणि म्हणून हे पुस्तक आमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी जरूर वाचावं. तर याच्यामधला पहिल्या संशोधनाचा पहिलं संशोधन जे आहे याचा याची कथाच आहे खरं. खूप सुंदर थरार आहे तो आणि तो मोगरा फुलला या लेखाने, छोट्याशा गोष्टीने तो तुम्ही पुस्तकामध्ये मांडलेला आहे आणि ती कथा, तो थरार आम्हाला ऐकायला जरूर आवडेल. शॉर्ट मध्ये मी तुम्हाला माझा हा जो प्रवास आहे तो सांगेल. मी 10th होते. 10th असताना मी काही शाळेचे असाइनमेंट पेपर स्टेपल करत होते आणि असाइनमेंट पेपर स्टेपल करता करता मला एक अडचण आली. ती अडचण अशी होती की स्टेपल करता करता स्टेपलरच्या पिना अचानक संपल्या आणि पिना अचानक संपल्यामुळे माझी धावपळ झाली, चिडचिड झाली, माझ्या कामात एक डिस्टर्बन्स झाला. तर मी विचार केला की या ज्या पिना अचानक संपतायत हे आपल्याला आधीच कळालं तर किती बरं होईल, म्हणजेच ही जी धावपळ चिडचिड होतीये ती आपण टाळू शकतो. आणि याच दृष्टिकोनातून मी काही दिवस विचार केला आणि काही दिवस विचार केल्यानंतर मला एक कल्पना सुचली. ती कल्पना अशी होती की मी स्टेपलरच्या शेवटच्या काही पिनांना कलर केलंय आणि स्टेपल करताना
जेव्हा त्या नॉन कलर्ड पिना संपतील आणि कलर्ड पिना तुम्हाला विजिबल होतील तेव्हा तुम्हाला कळेल की आता पिना संपायला आलेल्या आहेत अँड यू हॅव टू इन्सर्ट अ न्यू सेट. सो दिस वॉज अ सिम्पल कन्सेप्ट विच स्ट्रक माय माइंड आणि ही कन्सेप्ट मला सुचली त्यानंतर मी ती माझ्या पुरतीच नाही ठेवली तर मी ती पुढे NIF नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन ही इन्स्टिट्यूट आहे तिथे मी अप्लाय केलं नॅशनल अवॉर्डसाठी अँड आफ्टर दॅट 11/11/11 ही तारीख होती ज्या दिवशी मला हे नॅशनल अवॉर्ड मिळालं तेही लेट डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांच्या हस्ते. सो येस डेफिनेटली इट वॉज अ ड्रीम कम टू मोमेंट फॉर मी आय कॅन से. मुलांना पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला पहिलाच आर्टिकल दिसेल मोगरा फुलला आणि हा थरार खरंच जाणून घ्या. तुम्ही प्रत्येक मुलाने हे पुस्तक वाचलं पाहिजे कारण तिनं तिचं ज्ञान जे आहे ते स्वतः पुरतं ठेवलं नाही. बरीच मुलं जिज्ञासू असतात, काहीतरी कल्पना सुचतात पण त्या कल्पनाचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे आणि ते इम्प्लिमेंटेशन कसं करायचं त्याची शास्त्रशुद्ध पद्धत तिनं त्यांच्या आईने पुस्तकामध्ये मांडलेली आहे. तिनं आताच सांगितलं की नॅशनल इनोव्हेटिव्ह फाउंडेशन जी आहे तर त्याचे तिथं तिनं तो प्रोजेक्ट सबमिट केलेला आहे. आता या पहिल्या संशोधनाला तिला पेटंट मिळालं तर पेटंट मिळालं म्हणजे नेमकं काय? तर आमच्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी हे 10वी मध्ये शिकत आहेत, काही 8वीचे विद्यार्थी आहेत, तर अगदी सोप्या भाषेमध्ये आम्हाला पेटंट म्हणजे काय हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. नक्कीच, पेटंट खरं तर ही एक खूप वेगळी फील्ड आहे, नवीन फील्ड आहे. अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये याविषयी अवेअरनेस नाही पण अगदी बेसिक सिम्पल वर्ड्स मध्ये जर पेटंट म्हणजे काय सांगायचं असेल तर इट इज नथिंग बट इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स. म्हणजेच तुमच्या मनात जी कुठली कल्पना असेल तर त्याचे हक्क जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्ही त्याचा पेटंट फाईल करता. सो बेसिकली यू आर दी ओनर ऑफ युअर इनोव्हेशन. तुमच्या मनातल्या कल्पनांना जर कोणी कोणाला कमर्शलाइज करायचं असेल किंवा कोणाला वापरायची असेल ती कल्पना तर ती तुमच्या परवानगी शिवाय कोणीही वापरू शकत नाही किंवा कोणी कमर्शलाइज करू शकत नाही जर तुम्ही त्याचं पेटंट फाईल केलं तर. सो आय थिंक दिस इज दी पॉवर ऑफ पेटंट. आणि इनफॅक्ट माझा सुद्धा शोध मी जो तुम्हाला सांगितला स्टेपलर विषयीचा तो माझा पहिला शोध होता जो मी वयाचा 16व्या वर्षी लावला तर ती सुद्धा कल्पना अगदी छोटी होती. इट वॉज अ सिम्पल कन्सेप्ट बट त्यात इनोव्हेटिव्हनेस होता, ती कन्सेप्ट इनोव्हेटिव्ह होती, त्यात नॉव्हेल्टी होती, युजफुल होती, म्हणूनच मी त्याचा पेटंट फाईल करू शकले आणि ते पेटंट ग्रांट सुद्धा झालेलं आहे. सो सांगायचा इथे उद्देश असा आहे की बऱ्याच वेळेला पेटंट हा शब्द ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हे कुठल्या तरी मोठ्या कल्पनेचंच पेटंट आपण फाईल करू शकतो किंवा हे आपण करू शकतो का नाही, असे अनेक वेगवेगळे प्रश्न आपल्या मनात असतात, मिसकन्सेप्शन्स असतात. पण सांगायचा उद्देश इथे असा आहे की कुठलीही कल्पना, कुठलाही शोध छोटा किंवा मोठा नसतो. जर त्यात इनोव्हेटिव्हनेस असेल, जर त्यात खरंच युजफुलनेस असेल तर डेफिनेटली तो एक शोध म्हणूनच मानला जातो अँड यू कॅन गो फॉर द पेटंट फायलिंग प्रोसेस. खरंच ही प्रेरणादायी गोष्ट आहे की पेटंट म्हणजे म्हटलं की घाबरून जातो. बौद्धिक स्वामित्व हक्क आपण ज्याला आपण म्हणतो त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट छोटी नसते, आता संकेतानं सांगितलं. हा विचार तुम्हा विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल कारण तिनं जो पहिला शोध लावलेला होता तेव्हा बातम्या सुद्धा अशा झाल्या होत्या की छोटा कन्सेप्ट बडा अवॉर्ड, छोटा कन्सेप्ट बडा अवॉर्ड तिला मिळालेलं होतं. आणि त्यामुळे प्रत्येक बातमी इंग्लिश पेपर असेल, मराठी पेपर असेल, तर प्रत्येकांचं लक्ष त्याच्याकडे लागून राहिलं होतं. अरे खरंच छोटा कन्सेप्ट आहे पण बडा अवॉर्ड, इथपर्यंतचा प्रवास जो आहे तो सगळा पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलेला आहे की पेटंट कसं फाईल करायचं, कोणकोणत्या वेबसाईट आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर 10 पेटंटची मानकरी ती आहे आता सध्या, कारण एकाच पेटंटवरती शांत बसलेली नाहीये. अशी जवळजवळ 10 पेटंट तिथं रजिस्टर केलेली आहेत. तर त्यातलं मी दुसरा पेटंटचं नाव सांगणार आहे, ग्राहकाला दिसेल इंधनाचे मोजमाप. ग्राहकाला दिसेल इंधनाचे मोजमाप, आधुनिक पेट्रोल पंपाचं डिझाईन तिनं केलेलं आहे आणि पंतप्रधान कार्यालयाकडून या डिझाईनची दखल घेतलेली आहे, त्याविषयी सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. बेसिकली आपण जेव्हा पेट्रोल पंप्सवर जातो पेट्रोल डिझेल भरायला तेव्हा माझ्यासोबतही अशी अडचण आली होती आणि तुम्ही सुद्धा ही हा प्रॉब्लेम नक्कीच फेस केला असेल की आपण मागतो तेवढं पेट्रोल आपल्याला मिळत नाही
म्हणजेच पेट्रोलची चोरी होते. तरी अडचण माझ्यासोबतही झाली होती, पण अडचण आल्यानंतर मी तिथेच नाही थांबले, तर मी विचार केला की नक्की ही अडचण आपण कशी टाळू शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून विचार केल्यानंतर मला एक कल्पना सुचली आणि मी एक वेगळा सेटअप तयार केलेला आहे. सो नॉर्मली टँक मधून डायरेक्ट गाडीत तुमच्या पेट्रोल जातं, सो मध्ये ट्रान्सपेरन्सी नसते. तर यासाठीच मी एक सेपरेट ट्रान्सपेरंट अनब्रेकेबल वेसल अटॅच केलेलं आहे. म्हणजेच टँक मधून पेट्रोल आधी त्या वेसल मध्ये जाईल, त्याच्यावर मेजरिंग असतील आणि कस्टमर सॅटिस्फाय झाला की मी एवढं पेट्रोल मागितलंय आणि मला तेवढं मिळालंय, आफ्टर द कस्टमर गेट सॅटिस्फाईड मग ते तुमच्या गाडीत सोडलं जाईल. सो क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ पेट्रोल इज विजिबल आणि ट्रान्सपेरन्सी क्लिअरली मेंटेन आहे असे या सॉर्ट ऑफ पेट्रोल पंप मध्ये. सो ही अडचण मला आली आणि त्यावर विचार करून मी हा एक सेटअप तयार केलेला आहे. आणि जसं तुम्ही आताच म्हणालात, प्राईम मिनिस्टर ऑफिसला मी ही कन्सेप्ट अप्लाय केली होती आणि त्यांनी त्याचं अप्रुव्हल सुद्धा दिलेलं आहे. खूप खूप अभिनंदन त्याबद्दल. आता तिसरी जी आहे संशोधन, आमच्या भगिनींना विद्यार्थी मैत्रिणींना पण आनंद वाटेल. डोळ्यात पाणी न आणणारे कांदा कापणारे मशीन, निश्चितच हे सगळेजण घेतील. आणि कांदा कापायला कोणीही कोणालाही आवडत नाही, कारण डोळ्यात पाणी येतं. बघा किती छान आणि कन्सेप्ट तिने घेतलेले आहे की डोळ्यात पाणी न आणणारे, म्हणजे प्रत्येक समस्यावर तिच्याकडे आय थिंक हल आहे. आणि याच्याविषयी पण थोडस सांगावं अंकितानं, अशी मी तिला विनंती करते. नक्कीच, हे माझ्यामध्ये लेडीजला खूप जास्त युजफुल आहे, कारण कांदा जेव्हा आपण चिरतो तेव्हा अगदी सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम फेस करतात की डोळ्यातून पाणी येतं, डोळ्यांना इरिटेशन होते. तर मी सुद्धा घरी कांदा चिरत असताना मला सुद्धा हा प्रॉब्लेम आला आणि मी विचार केला की नक्की हे इरिटेशन आपण कसं अवॉइड करू शकतो. आणि त्यासाठीच मी एक छोटं मशीन तयार केलेलं आहे. ते मशीन युज करून जर तुम्ही कांदा चिरलात तर कांद्यातून जो गॅस बाहेर पडतो तर त्याचा तुमच्या डोळ्यांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही आणि इरिटेशन होतं तुमच्या डोळ्यांना कांदा चिरताना, तर ते आपण अवॉइड करू शकतो. सो बेसिकली एक छोटं मी मशीन तयार केलेलं आहे हा प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी. खूपच सुंदर, याही शोधाला तिच्या पेटंट मिळालेला आहे, पेटंट रजिस्टर आहे. चौथं पेटंट आपण बघणार आहोत ते म्हणजे स्लायडिंग टेक्नॉलॉजी विथ मॅन्युअली ऑपरेटेड ब्रेक्स आहे. आणि पाचवा आहे टीव्हीचा सुधारित टी शँटिना. आता हाही आपल्याशी संबंध संदर्भातच घटक आहे की सुधारित टी शँटिना म्हणजे नेमकं काय केलेलं आहे. अजूनही जर तुम्ही खेडेगावात गेलात, काही टीव्ही चॅनेल्स आपल्याला क्लिअरली दिसत नाहीत, किंवा असेही गावं अजून आहेत की जिथे टीव्ही चॅनेल्स अजिबातच दिसत नाहीत, तर त्यासाठीच तिथेही टीव्ही चॅनेल्स क्लिअरली दिसण्यासाठी मी एक वेगळ्या प्रकारची डिश अँटिना तयार केलेली आहे. सो डेफिनेटली त्यात अजून टेक्निकल डिटेल्स आहेत अँड एक वेगळ्या प्रकारचे ऍडजस्टमेंट्स मी त्यात केलेले आहेत. इट इज हॉरिझॉन्टली प्लेस्ड आणि इट कॅन बी ऍडजस्टेड एज पर द फ्रिक्वेन्सी. सो मेन उद्देश ह्याचा हाच आहे की जिथे टीव्ही चॅनल अजूनही क्लिअरली विजिबल नाहीयेत तिथे ते क्लिअरली विजिबल करण्यासाठी मी अशा प्रकारची एक डिश अँटिना तयार केलेली आहे. खरंच छान. वादळ वारा वगैरे सुटला की बऱ्याच वेळेला डिश अँटिना आपण लावतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते चॅनल दिसत नाही, म्हणजे फ्रिक्वेन्सीनुसार ऍडजस्ट होणारा सुधारित डिश अँटिना तिनं तयार केलेला आहे. आणि सहावा जे संशोधन आहे, प्रवास करताना वाऱ्याच्या प्रेशरवर चालणारा चार्जर महत्वाची गोष्ट आहे. चार्जिंग नसेल मोबाईल मध्ये तर आपलं पुढचं काहीही काम होत नाही. आता सुद्धा आपण आभासी पटलावर जे आपण अंकिता दीदीशी गप्पा मारतो आहोत त्यासाठी सुद्धा आपल्याला मोबाईल चार्जिंग असणं गरजेचं आहे. तर सांगशील, इनफॅक्ट आत्ताचा जर प्रेझेंट सिनॅरिओ आपण पाहिला तर आपलं काहीच काम होत नाही, म्हणजे फोन नसेल तर आपल्याला बऱ्याच वेळेला काही सुचतही नाही. सो फोन इज बिकम लाईक व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर लाईफ. आणि जेव्हा आपण लांब प्रवास करत असू तेव्हा नक्कीच आपली फोनची बॅटरी डिस्चार्ज होते. आपण पॉवर बँक सुद्धा युज करतो पण त्याला सुद्धा इलेक्ट्रिसिटी लागतेच ते चार्ज करायला. तर मी एक असं चार्जर डेव्हलप केलेलं आहे की जे विंड एनर्जी युज करून तुमचा फोन चार्ज करेल. सो बेसिकली जेव्हा तुम्ही ट्रेन मधून किंवा कार मधून प्रवास करत असाल तेव्हा हे चार्जर फक्त खिडकीच्या बाहेर धरलं
तर ऍज पर द विंड एनर्जी ते ब्लेड्स रोटेट होतील आणि ते तुमच्या फोनला कनेक्टेड असेल एका मोटर थ्रू. सो जसा वारा जशी विंड आहे त्या एफिशियन्सीने तुमचा फोन चार्ज होईल. सो विंड ऑपरेटेड मोबाईल फोन चार्जर. खरंच खूप छान छान कन्सेप्ट मला ऐकायला मिळत आहेत आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुद्धा वाटत असेल की अरे आपणही असं काहीतरी अंकिता करू शकते मग आम्ही का नाही. हे पुस्तकाच्या वरतीच लिहिलेलं आहे अंकिताच्या आईने. अंकिता करू शकते तुम्ही का नाही मग आजच सुरू करा संशोधनाला. सातवं पेटंट जे मिळवलेलं आहे की कॉपरचा थर म्हणजे कॉपरचं कोटिंग असलेली अल्युमिनियमची भांडी तिनं तयार केलेली आहेत. भांडी धुण्याचं हर्बल लिक्विड केलेलं आहे. आणि नववं पेटंट जे आहे ते मल्टी डायमेन्शनल एक्सरसाइज. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे आता तिचा प्रवास अजून सुरूच आहे शेवटचं नाहीये हे कारचा इंडिकेटर इनोव्हेटिव्ह इंडिकेटर तयार केलेला आहे. आणि आम्ही स्वतः टीव्हीवर बातमी ऐकलेली आहे की महाराष्ट्राची युवा रँचो कुमारी अंकिता नगरकर हिने तयार केलेला आहे इनोव्हेटिव्ह इंडिकेटर. त्याविषयी जाणून घ्यायला आम्हाला निश्चितच आवडेल अंकिता. माझा संशोधनातला माझा प्रवास होता तो वयाचा 16व्या वर्षी चालू झाला. आणि तो चालू झाला म्हणजे अजूनही नक्कीच चालू आहे. अजूनही माझ्या वेगवेगळ्या शोधांवर काम करणं चालूच आहे. तर हे सध्याचे माझे 10 शोध आहेत जे अगदी समाज उपयुक्त आहेत रिअल टाइम आहेत. मला आलेल्या अडचणींवर विचार करून मी हे सगळे शोध लावलेले आहेत. तर नक्कीच अनेक टीव्ही चॅनेल्सवर माझी बातमी इंटरव्ह्यू टेलिकास्ट झाला. रेडिओवर माझा इंटरव्ह्यू ब्रॉडकास्ट झाला होता. न्यूज पेपर्स मध्ये माझा इंटरव्ह्यू प्रिंट झाला होता. सो कुठेतरी हे खूप छान वाटतं जेव्हा आपल्या कामाची दखल लोक घेतात. आणि खूप एक चांगली फिलिंग असते ती जेव्हा मला टायटल्स मिळाले यंग सायंटिस्ट म्हणा किंवा महाराष्ट्राची युवा रँचो असे वेगवेगळे टायटल्स मला मिळाले. सो हे जेव्हा कौतुक मला मिळत होतं मला मिळतंय अजूनही तर नक्कीच अजून जास्त काम करण्याची एक उमेद तयार होते एक जिद्द तयार होते आणि अजून जास्त जिद्दीने मी काम करू लागते. तर हे नक्कीच मी स्वतःबद्दल ऑब्झर्व केलेलं आहे. त्याचबरोबर जे मला नॅशनल अवॉर्ड मिळालं डॉक्टर कलाम सरांच्या हस्ते सो डेफिनेटली इट वॉज अ ग्रेट टर्निंग पॉइंट फॉर मी. कारण तो एक स्पार्क होता मी म्हणू शकते एक परिस्पर्श झाला मला त्यांचा. आणि नक्कीच त्या दृष्टिकोनातून मी तिथून पुढे विचार करू लागले. आणि एक गोष्ट माझ्या मनात क्लिअर झाली की तुमच्या मनात आलेली कल्पना ही तुमच्या पुरतीच न ठेवता ती लोकांपुढे आणावी. आणि नक्कीच जर तुम्ही त्याचं पेटंट फाईल केलं तर त्याची व्हॅल्यू ऑलमोस्ट 10 times मोर इन्क्रीज होते. तिथलाच एक एक्सपिरियन्स मला तुमच्यासोबत नक्कीच शेअर करायला आवडेल. आय होप इट विल बी अ मोटिवेटिंग एक्सपिरियन्स फॉर यू ऑल एज वेल. तर ही जी कॉम्पिटिशन होती नॅशनल अवॉर्डची तर त्या कॉम्पिटिशनसाठी जवळपास 4,156 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. आणि त्या 4,156 विद्यार्थ्यांमधून फक्त 22 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. आणि त्या 22 विद्यार्थ्यांमधून संपूर्ण महाराष्ट्रातून मी एकटी कॅन्डिडेट होते जिचं सिलेक्शन झालं होतं. सो येस अगेन इट वॉज अ प्राऊड मोमेंट फॉर मी कारण मी तिथे महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत होते. सो या कॉम्पिटिशनसाठी जेव्हा आम्ही सिलेक्टेड 22 विद्यार्थी ऑल ओव्हर इंडिया तिथे गेलो होतो अहमदाबादमध्ये IIM मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इथेही ही अवॉर्ड सेरेमनी झाली होती. सो तिथे आम्ही जेव्हा गेलो होतो अवॉर्ड सेरेमनीसाठी सो डेफिनेटली आय वॉज वे टू एक्साइटेड. खूप एक्साइटमेंट होती माझ्या मनात कारण मी माझ्या रोल मॉडेलला तिथे भेटणार होते आणि ते माझी एक त्यांच्याशी इंटरॅक्शन करण्याची मला तिथे संधी मिळणार होती. तर अब्दुल कलाम सर स्वतः जेव्हा आले त्यांनी माझी कन्सेप्ट पूर्ण ऐकून घेतली. माझ्या मनात अनेक प्रश्न चालू होते की माझी इतकी छोटी कल्पना आहे ते नक्की ऐकून घेतील का नाही किंवा त्यांची काय रिएक्शन असेल असे अनेक प्रश्न माझ्या मनात चालू होते. पण मी माझी कल्पना जेव्हा तिथे त्यांच्या पुढे मांडली त्यांनी ती संपूर्ण कल्पना ऐकून घेतली. त्यावर त्यांनी खूप कौतुकही केलं माझं आणि नक्कीच सजेशन्स दिले मला मार्ग दाखवला की मी कशा पद्धतीने विचार करून कशी वाटचाल केली पाहिजे आयुष्यात. आणि त्याचबरोबर त्यांनी मला एक छोटं एक्झाम्पल दिलं ते माझ्यासाठी खूप मोटिवेटिंग ठरलं. ते एक्झाम्पल होतं एका ऍपलचं. ते मला म्हणाले की ऍपल झाडावरून पडतं हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये बरोबर
पण त्यावर फक्त न्यूटन असा शास्त्रज्ञ आहे की त्यांनी विचार केला की हे नक्की खालीच का पडतं आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कन्सेप्ट डेव्हलप केला. त्याच पद्धतीने ही स्टेपलरची गोष्ट जी मी तुम्हाला आता सांगितली ती तुमच्यासोबतही झाली असेल, त्यांच्यासोबतही झाली होती, पण त्यावर कोणी विचार नाही केला की हे नक्की का होतं किंवा आपण हे कसं अवॉइड करू शकतो हा प्रॉब्लेम. पण त्यावर मी विचार केला आणि मी हे सोल्युशन काढलं. सो येस, डेफिनेटली त्यांचे हे शब्द माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग होते आणि त्यावेळेसपासून मी विचार केला की आलेली कुठलीही अडचण त्यावर नक्कीच विचार करायचा आहे, सोडून नाही द्यायचं. आणि मग अगदीच ती छोटी कल्पना असेल किंवा अगदी मोठी कल्पना असेल, त्या आलेल्या अडचणींवर तुम्ही विचार करून जर सोल्युशन मिळवायचा प्रयत्न केला डेफिनेटली इट विल बी अन इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट. सो हा एक छोटा एक्सपिरियन्स मला नक्कीच तुमच्यासोबत शेअर करायचा होता अँड येस इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स आय कॅन से. खूपच छान. राष्ट्रीय बालविज्ञान परिषद मध्ये सुद्धा आमचे विद्यार्थी मित्र मैत्रिणी भाग घेत असतात आणि असेच काही प्रोजेक्ट सादर करत असतात, पण काही अडचणी येत असतात. आता तू म्हणालीस की अडचणींना सामोरे जा आणि त्याविषयीच मला म्हणावं असं वाटतं की हर कदम पे इम्तहान देती है जिंदगी, हर कदम पे शिकस्त देती है जिंदगी. हम जिंदगी से शिकवा कैसे करें, हम जिंदगी से शिकवा कैसे करें, क्योंकि आप जैसे लोग भी मिला देती है जिंदगी, क्योंकि आप जैसे लोग भी मिला देती है जिंदगी. आणि खरंच अंकिताच्या या वाक्याने आपल्याला खरं खऱ्या अर्थाने जिंदगी मिळणार आहे. नवे विद्यार्थी जे आहेत, आता शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत, ते निश्चितच त्यांना ही प्रेरणादायी गोष्ट आहे आणि खरे खुरे हे राष्ट्र घडवणार आहेत. आणि तुझ्या या बोलीक विचार त्यांच्यापर्यंत निश्चितच पोहोचलेले आहेत आणि त्यांनी ते त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं. आता मला एक गोष्ट विचारायची आहे की बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की विज्ञानातील संशोधक शास्त्रज्ञ हे बरेच वृक्ष असतात, एकलकोंडे असतात, पण मला तसं तुझ्या बाबतीत काही वाटत नाही, कारण एक मॉडेलिंग क्षेत्रामध्ये सुद्धा तू पदार्पण केलेला आहेस आणि आपल्या कर्तृत्व मुकुटामध्ये आय थिंक 3 पुरस्काराचे हिरे तुरवलेले जडवलेले आहेस. एक आहे पर्यावरण सखी पुरस्कार, सखी सौंदर्यवती पुरस्कार आणि मिस इंडिया 2019 हाही पुरस्कार तुला मिळालेला आहे. ब्युटी विथ ब्रेन हे वाक्य तू खरंच सार्थ केलेलं आहेस आणि त्याविषयी निश्चितच आम्हाला ऐकायला आवडेल, कारण आम्ही खूपच उत्सुक आहोत की एक संशोधन करणारी साधी अबोल अशी मुलगी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये कशी काय जाते आणि तिथंही आपलं ग्रेट पोटेन्शियल आहे ते देतेच. नक्कीच ही खूप वेगळी फील्ड आहे. माझं काम सायन्स रिलेटेड आहे, इनोव्हेशन मध्ये आहे, रिसर्च मध्ये आहे, पण त्याचबरोबर मी मॉडेलिंग या क्षेत्रात सुद्धा उतरले. आणि बेसिकली माझं पर्सनल पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की यू शुड ऑलवेज ग्रॅब द अपॉर्च्युनिटी विच यू गेट, मिळालेल्या संधीचं नेहमीच सोनं करावं. आणि तोच माझाही प्रयत्न होता. मला जेव्हा ही संधी मिळाली तेव्हा मी त्यावरही थोडा अभ्यास केला, रिसर्च केला, त्या दृष्टिकोनातून मी मेहनत सुद्धा घेतली आणि नक्कीच मला जाणवलं की इट इज अ ग्रेट प्लॅटफॉर्म टू शोकेस युअर टॅलेंट. त्यात सुद्धा नक्कीच क्रिएटिव्हिटी आहे आणि ज्या फील्डमध्ये मला क्रिएटिव्हिटी दिसते तिथे मी नेहमीच असते. सो येस, इट इज अ डिफरंट फील्ड, पण एक खूप छान एक्सपिरियन्स मला तिथे मिळाला अँड येस इट इज ऑलवेज फन लर्निंग न्यू थिंग्स. सो हाच एक अप्रोच होता माझा अँड खूप वेगळी फील्ड आहे त्यामुळे अगदी नवीन गोष्टी सुद्धा मला शिकायला मिळाल्या अँड आय ऑलवेज लाईक टू कीप लर्निंग न्यू थिंग्स. सो दॅट्स द रिझन मी या फील्ड मध्ये सुद्धा उतरले होते. खूपच छान. आणि मॉडेलिंग क्षेत्र, संशोधन क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र ही सोडलेलं नाहीये ती ना, समाजाची सेवा ती करत आहे. सकाळच्या यंग इन्स्पायरेटर नेटवर्कवर महामंडळावर तिची मंत्री म्हणून निवड झालेली, नेमकं काय काम आहे, कशा पद्धतीचं हे काम असतं हे सांगशील का? ओके. सो बेसिकली समाज कार्यात माझी आवड आहेच आणि मी स्वतःची एक रेस्पॉन्सिबिलिटी मानते ती, कारण जे काही आपल्याकडून शक्य होईल ते समाजाला ती मदत नक्कीच समाजापर्यंत पोहोचवावी अशी माझी एक भावना असते. म्हणून त्याच दृष्टिकोनातून काम करून
मी वेगवेगळे हे जे फोरम्स आहेत, सकाळचा यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू नेहरू युवा केंद्रामध्ये माझे एक तालुका लेवल व्हॉलेंटियर म्हणून सिलेक्शन झालं. त्याचबरोबर रिसेंटलीच सेक्रेटरी ऑफ पुणे म्हणून नॅशनल युथ काउन्सिल ऑफ इंडियामध्ये सुद्धा माझं सिलेक्शन झालं. तर हे जे फोरम्स आहेत, तर यांच्या माध्यमातून मी समाजासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करते, वेगवेगळी कामं करते. मग ते काम वुमन एम्पावरमेंट साठी असेल किंवा एज्युकेशन रिलेटेड यूथ डेव्हलपमेंट म्हणून असेल किंवा एन्व्हायरमेंट रिलेटेड काम असेल. अगदी जे काही ज्या काही अडचणी दिसतात, तर माझा जो काही क्षेत्रांमध्ये या प्लॅटफॉर्म थ्रू मी काम करत असते. खूपच छान. सामाजिक भान हे आपल्या सर्वांनाच हवं. आताच तुम्हाला मी सांगितलं की वाचन संस्कृतीमुळे आपल्याला समाजाचंही भान राहतं, आणि म्हणून निश्चितच वेगवेगळी पुस्तकं वाचावीत. आणि अभिमानाने फुगून न जाता, आपलं काम आहे की समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, आणि हे तिच्या अंकिताच्या कार्यातून आपल्याला कळतं. अंकिताची जे संशोधन, सगळ्यात पहिलं संशोधन झालेलं होतं की जी टीव्हीवरती एक इनोव्हेशन कार्यक्रम मध्ये तिचा संशोधनाचा कार्यक्रम झालेला होता. तर हा इनोव्हेशन कार्यक्रमाविषयी थोडं, जी टीव्ही वर संशोधनात्मक कार्यक्रम तो सादर केलेला होता. इनोव्हेशन या कार्यक्रम, हा कार्यक्रमाचं नाव होत. तर इनोव्हेशन कार्यक्रमाबद्दल आमच्या विद्यार्थ्यांना तू सांगावस अशी मी तुला विनंती करते. नक्कीच. हा इनोव्हेशन नावाचा शो आहे की ज्यामध्ये यंग इनोव्हेटर्सला एक्सपोजर दिलं जातं. असे जे युथ आहेत की ज्यांनी इनोव्हेटिव्ह कल्पना आहेत त्यांच्याकडे, किंवा अशा काही वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह कल्पनांचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे, वेगळे प्रोजेक्ट केलेले आहेत, तर त्यांना समाजापुढे आणलं जातं. अँड इट इज अ ग्रेट प्लॅटफॉर्म, कारण या टीव्हीच्या माध्यमातूनच, त्यांच्या शोच्या माध्यमातून असे इनोव्हेटिव्ह वेगवेगळे प्रोजेक्ट लोकांपुढे येतात. सो याच शो मध्ये माझं सुद्धा इनोव्हेशनचं शूटिंग झालं होतं. अँड येस, आय कॅन से इट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स, कारण इट वॉज द फर्स्ट टाइम जेव्हा मी कॅमेरा पुढे आले होते, शूटिंग झालं होतं. सो हा एक खूप छान अनुभव होता माझ्यासाठी. वाचनाची आवड तर तुला आहे, संशोधनाची आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये तू उत्तुंग कामगिरी बजावत आहेस, पण तुला व्यायामाची आणि ट्रेकिंगची ही आवड आहे. हे सर्व साधण्यासाठी तुझं नियोजन काय असतं? आणि निश्चितच ते आमच्या विद्यार्थ्यांसमोर तुझं नियोजन जे आहे, तुझी आवड जी आहे, ते रोल मॉडेल ठरेल. तर त्यामुळं तुझं नियोजन जे आहे ट्रेकिंगचं, ट्रेकिंगची आवड कशी जपतेस, पर्यटनाची आवड कशी जपतेस, हे निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांसमोर तू शेअर करशील. नक्कीच. मला असं पर्सनली वाटतं की आवड असेल तर सवड मिळतेच. सो या सगळ्या गोष्टी ज्या मी करत असते त्या मला पर्सनली आवडतात, आणि आवड असल्यामुळे मी तसा टाइम मॅनेजमेंट सुद्धा करते, आणि तसा ऑटोमॅटिकली आपल्याला वेळ मिळत जातो. त्यामुळं इनफॅक्ट विद्यार्थ्यांनाही मी सांगेल की तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या नक्कीच तुम्ही करा. त्यासाठी तुम्हाला वेगळे एफर्ट्स नाही द्यायला लागत, कारण ऑलरेडी तुम्हाला ती आवड असते. त्यामुळं जे काही एफर्ट्स लागतात त्या तुमच्या परीने तुम्ही 100% नेहमीच देता. आणि जसं मी म्हणाले, मला नवीन वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात, तर त्यासाठी मी नेहमी पुढे असते. आणि त्याच आवड असल्यामुळेच खर तर जे काही मी माझ्या ऍक्टिव्हिटीज चालू असतात, तर त्यामुळे ते शक्य होतं. खूपच छान. विद्यार्थी मित्र मैत्रिणींना ही निश्चितच रोल मॉडेल असेल, आहेच, आणि अशीच राहणार आहे. तिचं नवीन पुस्तक जे येणार आहे त्या पुस्तकाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. तोपर्यंत हे पुस्तक मात्र सर्वांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचून काढायचं आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. आणि माझ्या सर्व विद्यार्थी मैत्रिणींना आणि अंकितालाही भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना मी एवढंच म्हणेन की करू नको संकोच पाखरा. करू नको संकोच, पिकेलं फळ हे तुझ्याच साठी, पिकेलं फळ हे तुझ्याच साठी, खूपच आपली चोच, खूपच आपली चोच. सर्व विद्यार्थ्यांना तू शेवटी जाता जाता काय संदेश देशील तू, कारण तू खूपच छान मोरमोकळ्या गप्पा मारल्यास. आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत तू एक संदेश द्यावास.
अशी मी तुला विनंती करते. खर तर तुमचे आभार, कारण तुम्ही आज मला इथे बोलण्याची संधी दिली, माझा विचार मांडण्याची मला संधी दिली. सो डेफिनेटली विद्यार्थ्यांना मला हेच सांगायचं आहे की दिवसभरात आपण जी अनेक कामं करत असतो, कुठे कॉलेजला जातो किंवा घरी काही कामं करत असतो, बाहेर जातो, तर ही सगळी दिवसभरातील कामं करत असताना आपल्याला अनेक अडचणी येतात. तर त्या अडचणी सोडून न देता त्यावर विचार करायचा आणि विचार करून काही ना काही सोल्युशन नक्कीच मिळवायचा प्रयत्न करायचा. अँड आय थिंक डेफिनेटली विचार करून जी काही तुम्हाला कल्पना सुचेल, इट विल बी अन इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट. इनफॅक्ट विद्यार्थ्यांच्याच मनात नाही तर शिक्षकांच्या, प्रत्येक माणसाच्या मनात काही ना काही कल्पना नक्कीच असतात. पण त्या कल्पनांचं नक्की करायचं काय, पुढे आपण नक्की त्याचं काय करू शकतो, हाऊ टू गो अहेड विथ इट, हे आपल्याला माहीत नसतं. सो त्यामुळे बऱ्याच गोष्टी, बऱ्याच कल्पना तिथेच थांबतात. याच दृष्टिकोनातून जर आपण असा एक अप्रोच ठेवून विचार केला तर नक्की जास्तीत जास्त इनोव्हेशन्स होतील आणि आपल्या देशातही जास्तीत जास्त शास्त्रज्ञ घडतील. आणि जाता जाता एवढंच एक मेसेज देईल, सांगेल की माझ्या सेशन्समध्येही, माझ्या प्रत्येक सेशनमध्ये मी हे वाक्य नेहमीच सांगते की डू नॉट डू डिफरंट थिंग्स बट डू थिंग्स डिफरंटली. म्हणजेच फार काही वेगळं करू नका, पण जे करताय त्यात वेगळेपण आणा. अँड डेफिनेटली आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपण आज एकत्र आलेलो आहोत, तर हे नक्कीच सांगेल की वाचाल तर वाचाल, वाचनाची आवड, वाचनाची सवय जर आपण ठेवलीत तर आपली विचारशक्ती वाढते, आपल्याला एकाच ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांविषयी माहिती मिळते. अँड इफ यू हॅव नॉलेज विथ युअर सेल्फ, यू कॅन डेफिनेटली अचीव ग्रेट सक्सेस. सो वाचनाची आवड ही प्रत्येकाने जोपासावी, हे ही एक नक्कीच एक छोटी रिक्वेस्ट मी प्रत्येक विद्यार्थ्याला इथे करेल. क्षणिक यूट्यूब चॅनल कडून लाख लाख धन्यवाद. कार्याने वयाने तू खूप लहान आहेस म्हणून आम्ही तुला अंकिता म्हणतो, पण कार्याने तू खूप मोठी आहेस आणि म्हणून तुझ्या कार्याला या सर्व शिक्षक बंधू भगिनीतर्फे खूप खूप धन्यवाद. मॅडम, तुम्ही खरंच आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहात. आज या वाचन दिनानिमित्त नक्कीच आमचे विद्यार्थी तुमच्याकडून प्रेरणा घेतील आणि तुमच्या मार्गावरती, तुमच्या पावलावरती पाऊल टाकून नक्कीच पुढे जातील. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. याबद्दल मी विशाल कांबळे, आपलं सायन्स एक्सपर्ट चॅनलच्या वतीनं आभारी आहे.